बघा, एक दुकानदार खरेदीच्या किमतीवर 25% रक्कम वाढवून वस्तू विकतो आणि विक्री किमतीवर 10% सूट देतो. जर का गिराहिकास 450 रुपये सूट मिळत असेल तर प्रत्यक्षात दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली होती असा प्रश्न. लक्ष द्या मित्रांनो, दुकानदार खरेदीच्या किमतीवर 25% रक्कम वाढवून नंतर ती वस्तू विकतो, म्हणजे त्या वस्तूची, लक्ष द्या, त्या वस्तूची खरेदीची किंमत, उदाहरणार्थ आपण 100 रुपये गृहीत धरू, ओके, त्या वस्तूची खरेदीची किंमत 100 रुपये. आता दुकानदार काय करतो, खरेदीच्या किमतीवर 25% रक्कम वाढवतो आणि नंतर ती वस्तू विक्रीस काढतो. खरेदीची किंमत 100, 100 चे 25% हो, 100 चे 25% 25, ही 25% वाढ खरेदीच्या किमतीतील. मग आता त्या वस्तूची विक्री किंमत किती झाली, तर 100 आणि 25 यांची बेरीज 125 रुपये, ही असेल त्या वस्तूची आता विक्रीची किंमत, ओके. आता या विक्रीच्या किमतीवर हा बहादर 10% सूट देतो. मग या 125 चे 10% किती हो, उत्तर 12.5, म्हणजे 12.5 रुपये. आता इथं लक्षात घ्या, इथं विक्री किंमत आणि इथं सूट लिहितो, हे कसं आलं कळालं तुम्हाला? दुकानदार खरेदीच्या किमतीवर 25% रक्कम वाढवून वस्तू विकतो, खरेदीची किंमत 100 गृहीत धरा, खरेदीच्या किमतीवर दुकानदार 25% रक्कम वाढवून नंतर त्या वस्तूला विका लागला, मग 100 चे 25% 25, ओके, या दोघांची बेरीज 125 रुपये, ही नवीन विक्री किंमत म्हणा, याला छापील किंमत म्हणा, ही नवीन 25% खरेदीच्या किमतीवर वाढून तयार झालेली नवीन रक्कम किंवा विक्री किंमत. आता या विक्री किमतीवर दुकानदार 10% सूट देतो. मग या 125 चे 10% किती हो, तर 12.5, अर्थात 12.5 रुपये. जर का 125 रुपये विक्री, तेव्हा 10% सूट 12.5, तर गणित म्हणते जर का गिराहिका 450 रुपये सूट मिळते, मग सुटीच्या जागी हे 450 लिहा, तेव्हा प्रत्यक्षात दुकानदाराने ती वस्तू किती रुपयात खरेदी केली. इथं जर प्रश्न केला तर यातून आपल्याला त्या वस्तूची 25% वाढ असलेली विक्री किंमत मिळेल. मग मिळालेल्या उत्तरातून 25% वाढवलेली रक्कम वजा करा, उत्तराप्रत जा, ओके. याचा त्रैराशिक पद्धतीनं लेकरांनो तिरपा गुणाकार, जसं की 450 चा 125 सोबत छेदस्थानी 12.5 प्रश्नासोबत, ओके. दशांश चिन्ह छेदस्थानमधलं काढायचं असेल तर अंशस्थानी 0 घ्या, मात्र किती दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढे 0, ओके. आता 450 × 125 सोबत 0, दशांश चिन्हानंतर 1 स्थळ आहे, म्हणून 10 एकावर, अर्थात 10 ही संख्या गुणिला. ही जादू तुमच्या लक्षात आली का? छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, म्हणजे अंशस्थानी 0, पण किती 0, तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं, इथं 1 स्थळ आहे, मग एकावर 1 0 असलेली संख्या, अर्थात 10 × 1, ओके, म्हणजे ते दशांश चिन्ह चाललं जाते. इथं आता 125 गायब. गणित इकडं घेतो, 450 × 10, ओके, हा गुणाकार 4500 रुपये, ही त्या वस्तूची विक्री किंमत आली. दुकानदार खरेदी
किमतीवर 25% रक्कम वाढवून वस्तू विक्रीस काढतो, ही वस्तूची विक्री किंमत झाली. याच्यातून हे वाढवलेले 25% आपल्याला मायनस करायचे, मग 4500 25% किती हो? इथं या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. 45 × 25 गुणाकार 1125, ही 25% वाढ असलेली रक्कम. ही 1125 रक्कम या 4500 मधून मायनस करा. 4500 मधून हे 1125 ज्यावेळेस वजा होतात लेकरांनो, त्यावेळेस येणारं उत्तर 3375 ही त्या वस्तूची खरेदीची किंमत असेल. हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे.